ओम नमो नारायणा। नमस्कार आणि स्वागत आहे मित्रांनो, अमावस्याबरोबरच अधिक मास हा समाप्त झाला आहे आणि आता श्रावणचा पवित्र मास सुरू होत आहे। हा श्रावण मास अनेक व्रतवैकल्यांनी परिपूर्ण आहे, तसेच हा संपूर्ण श्रावण मास भगवान शिव यांना समर्पित आहे। हा श्रावण मास 17 ऑगस्ट गुरुवारपासून प्रारंभ होत आहे। मित्रांनो, श्रावण मासमध्ये प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगवेगळे आहे। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावण शुक्रवारची जीवतीची पूजा कशी करावी, त्याचे महत्त्व काय आहे, मंत्र कोणता म्हणावा, प्रार्थना कोणती करावी, त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व आपण चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे सर्वप्रथम मिळत राहतील। मित्रांनो, श्रावण महिन्याच्या शुक्रवारी जीवती पूजनाचे विशेष महत्त्व आहे। मानले जाते की हे पूजन आपल्या मुलाबाळांचे नकारात्मक शक्तीपासून रक्षण करते, आपल्या मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभते। यंदा श्रावण 17 ऑगस्टपासून गुरुवारपासून प्रारंभ आहे व 18 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण शुक्रवार येणार आहे। म्हणजे 18 ऑगस्ट रोजी आपल्याला जीवती पूजन करायचं आहे। हे जीवती पूजन श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी केले जाते। यंदा 4 शुक्रवार असणार आहेत। पहिला शुक्रवार येतो 18 ऑगस्ट, दुसरा 25 ऑगस्ट, तिसरा 1 ऑगस्ट आणि चौथा 8 ऑगस्ट, असे 4 शुक्रवार पडणार आहेत। मित्रांनो, शास्त्रानुसार मानले जाते की जीवती ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे। या श्रावण महिन्यात गंधाने भिंतीवर जीवतीचे चित्र काढले जाते किंवा जीवतीचे छापील चित्र देखील बाजारामध्ये मिळते, ते लावून देखील पूजन केले तरी देखील चालते। या दिवशी घरातील लहान मुलांचे औक्षण देखील केले जाते। तसेच या दिवशी आपली कुलदेवी माता लक्ष्मी यांचे देखील पूजन करायचे आहे। मग आता आपण जाणून घेऊया की सविस्तर की पूजाविधी कशी करावी। तर या श्रावण शुक्रवारच्या दिवशी लवकर उठायचं, तसं तर आपण दररोजच लवकर उठायचं आहे, परंतु काही विशेष पर्व असतात त्या दिवशी आपल्याला अवश्य लवकर उठायचं असतं। लवकर उठून आपलं घर अंगण स्वच्छ करायचं, स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन सूर्योदय झाल्यानंतर सर्वप्रथम सूर्यदेवास जल अर्पण करायचं आहे आणि आपल्या घरातील पूजास्थळी सुशोभन करायचं आहे, रांगोळी काढायची आहे आणि त्या ठिकाणी भिंतीवर आजूबाजूला लहान मुले खेळत असलेले जरा जीवंतिकेचे चित्र लावायचे आहे। हे चित्र बाजारामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होते। त्याचबरोबर भगवान श्री गणेश, माता लक्ष्मी, आपली कुलदेवी, तसेच आपला कलश, कुलदेवीचा कलश देखील या ठिकाणी आपण स्थापन करायचा आहे। आणि पूजन सुरू करण्यापूर्वी आपण कर्मसाक्षी दीप याचे प्रज्वलन करायचं आहे। सर्वप्रथम भूमिपूजन करायचं आहे आणि त्यानंतर मग भगवान श्री गणेश, माता लक्ष्मी, कुलदेवी यांचे पंचोपचारांनी पूजन करायचं आहे। त्यानंतर फूल, आघाडा, दुर्वा यांची एकत्रित माळ करून ती जरा जीवंतिकेस अर्पण करायची आहे, जीवती मातेस अर्पण करायची आहे। त्यांना हळद कुंकू लावलेले 21 मण्याचे कापसाचे गेजवस्त्र देखील अर्पण करायचे आहे। गंध, हळद कुंकू, अक्षता लावून जरा जीवंतिकेचे पूजन करायचं आहे। आणि पूजन संपन्न झाल्यावर पूर्णाचे 5, 7 किंवा 9 असे दिवे करून माता लक्ष्मीची व जीवती मातेची आरती करायची आहे। त्याचबरोबर विड्यांच्या पानाबरोबर सुपारी, दूध साखरेचा व चणेफुटाणे यांचा नैवेद्य आपण जरा जीवंतिके मातेस दाखवायचा आहे। कथा श्रवण करायची आहे व शेवटी प्रार्थना मंत्र म्हणायचा आहे। तो प्रार्थना मंत्र आहे, जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते, हा मंत्र आपण म्हणायचा आहे। त्यानंतर आपल्या घरातील लहान मुलाबाळांना पाटावर बसून त्यांचे विधिवत औक्षण करायचे आहे, त्यांना ओवाळायचे आहे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी, दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची आहे। या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे। कोणत्याही शुक्रवारी आपण ती ओटी भरू शकता किंवा प्रत्येक शुक्रवारी भरली तरी देखील चालणार आहे। त्याचबरोबर श्रावणातील कोणत्याही एका शुक्रवारी आपण सुवासिनींना बोलवून त्यांचीही ओटी अवश्य भरायची आहे। जर तुमची मुले शिक्षण व अन्य कारणाने बाहेरगावी असतील तर आपण देवीचे पूजन करून त्यांच्या रक्षणासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी। किंवा आपण चारही दिशांना ओवाळून
आपण चारही दिशांना ओवाळल्यानंतर चारही दिशांना अक्षता या टाकायच्या आहेत व आपल्या मुलांना वळल्यासारखं आपण करायचं आहे. या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये मुलं नसतील तरी देखील आपण त्यांचं पूजन व औक्षण करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने श्रावण शुक्रवारच्या दिवशी आपण आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी रक्षणासाठी जीवती मातेचं पूजन हे अवश्य करायचं आहे.